1 2 3 कॉक 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 शाबाश। सवयीप्रमाणे आदल्या दिवशी रात्रीच धाकगड परिसराचा सॅटेलाइट मॅप पाहून ठेवला होता। मावळातला धाकगड जवळपास 50 किलोमीटर दूर होता, त्यामुळे सकाळी लवकरच निघायचं ठरवलं। स्प्राउट्स आहेत, लाडू आहे, हेल्दीवाला पाणी, गरम पाणी। बेला सुद्धा जाण्यासाठी उत्सुक होती। बेला, तळेगाव चाकण हायवे वर आहोत, ते चहा घेतोय, गुळाचा चहा। हा माझा मित्र प्रशांत माने फ्रॉम कोकण, ते आम्हाला शेकोटी सापडली एक। बाईकवर खूपच थंडी वाजत होती। वडगावला पोचलो, इथं आता कामशेत आहे, इथून राईट मारायचं आपल्याला। लोकल आहे, हायवे सोडून कामशेतला मावळात शिरलो। मावळात बरंच धुकं पसरलं होतं। मॉर्निंग मावळ, जबरदस्त इंद्रायणी नदी बहुतेक। उकसान धरणाजवळ मस्त धुक्याची चादर पसरली होती। कोंडेश्वराचं मंदिर आहे, इथे वरती पार्किंग आहे, तिथे गाडी लावली आणि स्ट्रीम आहे पावसाळी, मस्त धबधबा आहे वरती इकडे, आणि या साईडला आपल्याला जायचं आहे आता। चलो, हे बघा, इथे वानर आहेत, वानर पकडायला चालली। इथं बसला एक, सकाळच्या कोवळ्या उन्हात मावळ एकदम न्हाऊन निघाला होता। आणि तो धाकगड जिकडे आपल्याला जायचं आहे, इकडे कोकणगड आहे, दाखवतो तुम्हाला। 1 2 3 कॉक 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 शाबा। मंदिरापासून 15 मिनिटात आपण सह्याद्रीच्या कड्यावर पोहोचतो। हा ढाकगड बिला, हे कुठं गेली? होय इडी, हे बिला, ये चल, वेडी आहे का ग? इथे आम्हाला एक स्पॉट सापडलाय, इथे आम्ही आता चहा बनवतो। कढईतला चहा थोडा नवीन अमृततुल्य, बघूया कसा होतोय। तयार एकदम मस्त, गरम गरम
मस्त ग्रीन टी केलं आहे आम्ही. वी आर करेक्ट. कारवीचं बन लागलंय, त्यातून चालत चाललोय आम्ही. यस, जागोजागी असे बोर्ड लावलेत आणि अशा रिबिन पण लावलेत. रिबिन फॉलो करत वाट न सोडता गेलात की पोचू आपण. आता आम्ही ॲक्च्युअल मोठी झाडी लागली आहेत. हे बघा, हे फणसाडाचं झाड आहे, करप आहे, आणि जांभूळ आहे. नाही, जांभूळ नाही, जांभूळच आहे. इथं आम्ही खाली उतरायला सुरुवात केली आहे. कडक राहायचा सुळका आहे, ढगड आहे. आता आम्ही बेसला आलो आहे ऑलमोस्ट. खाली थोडं उतरून परत वरती चढायचं आहे. तर खिंडीतनं परत असं राईटला जायचं आहे अशी वाट आहे. बघूया कशी काय. चलो कर. आपण बेसला आलोय, ते बोर्ड लावलाय. आता आपण इथे आहोत, तुम्ही इथे आहात, आणि इकडनं एक वाट आहे जो कडक राहायचा सुळका आहे तिथून, आणि एक वाट अशी जंगलातनं जाते आणि यांना फिरून इथे दरवाजाकडनं वरती येते. सो कुठं जायचं आता आम्ही ठरवू. आम्ही सुळक्याच्या साईडनेच जायचं ठरवलं आहे. ज्याची वाट आता एक गृहस्थ भेटलं होते, म्हटली वाट चांगली आहे, अर्ध्या तासात वर जाल, आणि लांबून जाणारी वाट, सरळ सोपी वाट, ही 2 तासाची होती. ठीक आहे, इकडनं जाऊ आम्ही. आता बघूया कसं काय. आम्ही पोचलो आहोत खिंडीत. इकडे कडक राहायचा सुळका आणि इकडे ढाकड. या खिंडीत आलो आम्ही. इथून असं खाली उतरावं लागतं रशीने. साखळदंड बांधलेत आणि इकडे केव्ज आहेत ढाकबेरीच्या फेमस वाल्या. आम्ही इकडे न जाता आम्ही इकडे जाणार आहोत. आणि आमची पेला ते माणसं आहेत. इथनं असं वरती जावं लागतं, अवघड आहे थोडं पॅच. जेव्हा एकटा येईन तेव्हा जाईन, बेल असल्यामुळे नाही जाता येणार. अशा प्रकारे उतरावं लागतंय बघा. थोडा रॉकी पॅच आहे, बेलाचीच चिंता आहे. आणि हा एक व्यक्ती जमेल पण बघूया, तिथपर्यंत जमेल तिथपर्यंत जाऊ. कळकराई सुळक्याच्या खिंडीतून आपल्याला ढाकबैरीच्या लेण्यांकडे जाता येते, व अलीकडूनच उजवीकडे ढाकगडाकडे वाट जाते. ही वाट फारच कठीण आहे. ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांनीच या वाटेने यावे. तिकडे आम्ही गाडी लावली, तिथून असं आलो वरती चढ. मॅडम आमची वाट पाहत थांबली, ती बघा निघाली. एक्सपर्ट आहे ती. सकाश एकदम घाई नको करतो. हेमंत श्वास घेऊ. रॉक पॅच संपला की अशी झाडी लागते आणि ऑलमोस्ट आपण गडावर पोचतो. ऑलमोस्ट आलो आपण ह्या रॉक पॅचला. आपण एक वळसा घालून आलो आहे आणि आता ही वाट बरोबर वरती घेऊन जाईल आपल्याला. पोचलोय फायनली, आम्ही वरती आलोय. पूर्ण कारवी मारली. अच्छा, काय लिहिलंय कळत नाही आहे. गडावर आलोय आम्ही. इथनं असं वर आलो, असा थोडा पॅच आहे.
नेता वरती पोचू आता बघूया चलो गढ़ फतेह मस्त जय शिवराय पहुंच रहा हूं। एक चौतारा है इकड़े खाली सह्याद्री पहले पहला पहला नो बघा तिथून आम्ही स्टार्ट केलं तिकडे गाडी लावली तिथून असं आलो ते खाली हा सुळका आहे दोन सुळके आहेत तो जो पलीकडचा आहे तो कळक राहायचा आहे वरती पोहोचलो आता डागडा आता आमचा एक मॅच झाला आहे पूर्वेकडचा पश्चिमेकडे चाललं आहे म्हणजे हा ढाकबैरीच्या केव्ज आहेत इथे खाली आहेत इकडे खाली आहेत त्या कुठे तरी तर राजमाची किल्ले आहेत दोन आहेत तिथे श्रीवर्धन आणि राजमाची बेला किती होती बेला आय 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 वेडी मला वाटलं गेलीस खाली चल थोडं बांबूचं रान माझं चाललंय आणि रान माझलंय बऱ्यापैकी आम्ही चाललंय पश्चिमेकडे इकडे दरवाजा आहे गडाचा चल बेला बेला असल्यामुळे आम्हाला बरोबर वाट समजते नाही आलो मोकळत थोडासा स्पॅच होता किल्ल्याच्या डाव्या बाजूनी चालत वाट आहे चांगली खाली ढाक गाव आहे प्लॅटू आहे खाली स्टेप आहे खाली भिवे गाव आहे भिवे किल्ला सुद्धा आहे आणि इथे खाली होपफुली आपल्याला टाके लागतील पाण्याच्या गडाचा मुख्य दरवाजा पश्चिम बाजूला आहे पश्चिमेकडे जात असताना बऱ्याच टेकड्या पार करून जाव्या लागतात हे उकरलंय पूर्ण असं बऱ्याच ठिकाणी हे डुकराचं काम आहे डुकरांचंच आहे भरपूर मोठा झुंड आहे ते धान्याचं कोठार आहे बरंच मोठं स्ट्रक्चर आहे मध्यभागाचं एकदम मध्यभागी आहे हे आता इकडे एक तलाव आहे हे कोठार आहे पण असं असं ओपन म्हणजे टाकतात का धान्य आतमध्ये हे पोते टाक अच्छा ते खाली जेवण चालू आहे बरेच लोक आहेत कदाचित बार रायगडची टीम आहे त्यांचं इथे संवर्धनाचं काम चालू आहे इथे तलाव पण आहे चला बघूया फायनली आम्ही तलावाजवळ पोचलो आहे एक तलाव आहे पाणी नाही आहे सध्या आणि एकदम मध्यभागी असं मोठं तलाव आहे मानवनिर्मित दिसतं कदाचित पाण्याचा तलाव मस्त आहे तलावाच्या बाजूलाच झाडीमध्ये देवाचा चौतारा आहे देवाचा चौतारा इथं एक जात आहे हे जात हानंदी त्यानंतर इथं श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली आहे आणि हा देवाची मूर्ती समजत नाही आहे इथं पिंड आहे
पूर्ण याचा जीत झाली आहे मूर्तीची, त्यामुळे सांगता येत नाही आहे कुठली आहे, पण चांगली आहे. मस्त एकदम प्रसन्न वातावरण इथलं. जय श्रीराम. पाण्याची टाकी आहे तो. मंदिराच्या खालीच आहे पाणी. मासे आहेत का? चौताऱ्याजवळ आलं. इथे एक चौतारा आहे आणि इथे खाली दरवाजा आहे. आलो आपण. इथे बारायगड टीमचं काम चालू आहे संवर्धनाचं. मस्त वड संवर्धनाचं काम चालू असतं. बारायगडाच्या टीमने मुख्य दरवाजाच्या संवर्धनाचे काम चुकत प्रकारे केले होते. पाण्याची टाकी आहे दरवाजाच्या इथे वरती. आता आम्ही चाललोय पश्चिमेच्या टोकावर. आम्ही आलोय पश्चिमेच्या टोकावर. तटबंदी नाहीये रे, थोडे अवशेष आहेत तटबंदीचे. खालचा व्ह्यू बघूया आपण. खाली अखंड प्लॅटो पठार आहे. डाक गाव मस्त आहे. सह्याद्री कडनं आम्ही सुरुवात केली होती. पूर्वेकडचं टोके ते ध्वज पण आम्ही असं ते मंदिर टाकी तलाव आणि ते खाली दरवाजा आहे आणि पश्चिमेकडचा पुरुषी. सो कम्प्लीट गड झाला आहे. आता आम्ही निघालो. आता पोहे करायचा प्लॅन आहे. चलो मी ब्रेक घेतला आहे आणि आमचा पोहे तयार करायचा प्लॅन आहे. पोहे घेऊन आलो आहे. बटाटा आणला आहे छोटा, एक कांदा आहे, शेंगदाणे, मिरची आहे, कोथिंबीर आणि शेगडी आहे आणि आमचा कुक मास्टर शेफ फ्रॉम पोलादपूर. मी आधी शेंगदाणे भाजून घेतो, तळून घेतो. तोपर्यंत माणूस आपला कांदा कापतो आहे. बिसलरी तेल संपूर्ण गड पाहून झाला होता. आता थोडी भूक लागली होती. टाक्यांजवळ थांबून पोहे करायचं ठरवलं. जास्त खातो ना लागली की काही खात माणूस तसं चुकत राहायचं. आता मी निघालोय. काष्टा झाला मस्त. 1 वाजलाय नाही, 12:10 झाले. आता आम्ही निघालोय. चलो तिकडे जायचं आहे. आता आम्हाला इथून खाली उतरायचं आहे. तिकडे नाही ॲक्च्युली वरती. आम्ही तसं आलोय बऱ्यापैकी झेंड्याजवळ. आता इथनं खाली उतरायचं आहे आम्हाला.
बघूया. होय, तिथे आमची गाडी पार्क आहे. तिथे कोंडेश्वराचं मंदिर आहे दिसतंय बहुतेक. तिथे आमची गाडी पण दिसते आहे आणि बऱ्यापैकी लांब आहे. बेला दमली तू? चल थोडंच राहिला आता. चल चल, थोडं अवघड आहे समजायला. आणि आता आम्ही ना आता खाली उतरणार आहोत आणि खाली खिंडीत जाऊ. इथून मग परत वरती चढायचं आहे आम्हाला. चलो, चांगलीच दमली आहे बेला. थांबते आहे मध्ये मध्ये. बेला दमली तू? चल थोडंच राहिला आता, 5 मिनटं फक्त. इथून अशी खाली वाट आहे, इथे खाली उतरायचं आहे आणि परत तिथून वरती चढायचं आहे. पण ती वाट चांगली आहे आणि तिकडे जायचं आहे आम्हाला. येस, खाली बघू नको, फक्त वर समोरची पायरी बघायची. पहिलं पाहून थोडं उतरताना थोडं अवघडच आहे, त्यामुळे जो एक्सपर्ट नाही आहे तर येऊ नका. बिलकुल उन्हाळ्यात पण येऊ नका. सोप्पा नाही आहे गड. पुढे जाते अशी बसते. दमली ती पण आमची वाट बघत थांबते. दमली बिचारी. ॲक्च्युली खाली आलो आहे आता. अवघड पॅच संपला आहे. आता जंगलातून जायचं आहे, कारवीतनं चाललो आहे आणि परत वरती चढायचं आहे आता. थांबलोय, झाला ऑलमोस्ट. थोडंच चालायचं अजून, अर्धा एक तास पोचू आम्ही. बेरा वाय, तुला खूप मस्त टेक केला. चढ काही संपत नाही आहे, शेवटचा टप्पा आहे होपफुली. त्यानंतर उतार आहे होपफुली. चलो बघूया. शाबाश बेला. पाणी संपलं आहे आणि थोडाच रस्ता बाकी आहे अजून 15 मिनटं. गड आम्ही खाली उतरून आलो आहे. पाण्यात बसायचं आहे तिला ॲक्च्युली. पोचलो आहे आम्ही, आलो आहे. तिकडे मंदिर दिसतं आहे, तिथे जायचं आता. झालं आम्ही आलो आहोत आणि तो गड डागगड कम्प्लीट केला. मजा आली. आता इथून फक्त 1-10 मिनटाचा वॉक आहे, मग मंदिर आहे. पोचू मग. दुपारी 4 आलो, तेव्हापासून झोपला आहेत मॅडम. चांगलाच दमला ट्रेक करून. बेला जायचं ट्रेकला? चल जायचं ट्रेकला जायचं.